गेल्या आठवडाभर माकडांचा एक कळप महापुराच्या पाण्यात झाडावर अडकलाय. असुर्ले पोर्ले गावाजवळच्या पुराच्या पाण्यात सुमारे 20 ते 25 माकडं एका झाडावर बसली असून अन्ना वाचून तडफडत आहेत. नाईलाजानं या माकडांनी वाळुंज जातीच्या झाडाच्या साली खायला सुरुवात केली आहे, पण त्यामुळं पोट बिघडून या माकडांचा मृत्यू होऊ शकतो. प्राणीमित्र दिनकर चौगुले यांनाही माकडं दिसली. त्यानंतर व्हाईट आर्मी आणि जीवरक्षक दिनकर कांबळे यांनी बोटीतून त्या झाडापर्यंत जाऊन माकडांना बोटीत घेण्याचा प्रयत्न केला, पण घाबरलेल्या वानरांनी प्रतिसाद दिला नाही. आज वनखात्याच्या रेस्क्यू टीमकडूनही या वानरांच्या टोळीला खाद्यपदार्थ देऊन त्यांना वाचवण्याचे प्रयत्न करण्यात आले. असुर्ले पोर्ले गावाजवळ महापुराच्या वेगवान पाण्यात वानरांचा एक कळप झाडावर अडकलाय. 23 जुलैला एका मच्छीमारानं दिनकर चौगुले यांना त्याबद्दल माहिती दिली. त्यानंतर चौगुले यांनी वनखात्याच्या हेल्पलाईनवर फोन करून या माकडांना सोडवण्याची विनंती केली, मात्र वनखात्यानं तातडीनं प्रतिसाद दिला नाही. त्यानंतर व्हाईट आर्मीचे जवान आणि जीवरक्षक दिनकर कांबळे यांनी बोटीतून त्या झाडापर्यंत प्रवास केला. झाडावर अडकलेल्या सुमारे 20 ते 25 माकडांना बोटीत घेण्याचा प्रयत्न झाला, पण घाबरलेल्या माकडांनी झाडाच्या शेंड्यावर पळ काढला. अखेर पाण्यात अडकलेल्या वानरांना केळी खायला देऊन ही टीम माघारी फिरली. दरम्यान महापुराच्या पाण्यात एका झाडावर अडकलेल्या या वानरांनी आता झाडाची पानं आणि साली खायला सुरुवात केली, पण वनस्पतीतज्ञ डॉक्टर मधुकर बाचुळकर यांच्या म्हणण्यानुसार ते झाड वाळुंज जातीचं असून त्याची पानं आणि साल खाल्ल्यानं त्या वानरांचं पोट बिघडू शकतं, त्यामुळं अतिसार होऊन वानरांचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळं दिनकर चौगुले यांनी पुन्हा वनखात्याशी संपर्क साधून वानरांच्या सुटकेसाठी प्रयत्न सुरू केले. अखेर आज वनखात्याचं एक बचाव पथक बोटीतून त्या झाडापर्यंत गेलं असून वानरांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू झालाय, तर त्यांना खाण्यासाठी काही खाद्यपदार्थ झाडावर ठेवण्यात आलेत. महापुराच्या तडाख्यातून त्या मुक्या प्राण्यांचा जीव वाचावा यासाठी दिनकर चौगुले, व्हाईट आर्मी, दिनकर कांबळे आणि वनकर्मचाऱ्यांची धडपड सुरू आहे. त्याला यश यावं इतकीच अपेक्षा.